खरंच मला फार मनस्ताप झाला त्या गोष्टीचा, आणि त्याच्यानंतर मी लगेच ठरवलं की माझे सगळे शो थिएटरमधून बंद करायचे. की मी कुठल्याही स्टंट करण्यासाठी किंवा ब्रेकिंग करण्यासाठी ही गोष्ट केली नाही, आणि ते मला कधी आवडतही नाही. माझं म्हणणं नाही, राज साहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे की त्यांनी मराठी सिनेमासाठी भूमिका घेतलेल्या आहेत आणि ते वेळोवेळी घेत आहेत. पण साहेब पुण्याच्या बाबतीत असं का होतंय? नमस्कार. काल परवापासून सगळ्या महाराष्ट्रात जो गोंधळ सुरू झालाय त्यावर मला बरंच काही बोलायचंय. पहिल्यांदा मी महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचा खूप आभारी आहे, सगळ्या महाराष्ट्रीयन जनतेचा, सगळ्या माध्यमातल्या सगळ्या लोकांचा, सोशल माध्यमातल्या सगळ्या लोकांचा, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा मी खूप आभारी आहे. कारण त्यांनी हे जे प्रकरण आहे हे त्यांनी सगळ्यांनी पुढे आणलं, सगळ्या जनतेने पुढे आणलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे. की तुम्ही एका कलाकाराला एक चांगली चांगला न्याय देताय आणि कलाकाराला उभं करताय, याबद्दल मी खरंच सगळ्यांचा आभारी आहे. आणि थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की कारण काल मी सगळे शो थांबवले, प्रेक्षकांची अडचण झाली, बऱ्याच ठिकाणी प्रेक्षक गेले होते, काहींनी ऍडव्हान्स बुकिंग केलं होतं, थिएटरपर्यंत जाऊन बऱ्याच कुटुंबांसहित लोकांना माघारी जावं लागलं, त्याबद्दल मी खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण कालचा जो प्रसंग जो झाला परवाचा, त्याच्या त्यानंतर गोष्ट अशी झाली की खरंच मला फार मनस्ताप झाला त्या गोष्टीचा, आणि त्याच्यानंतर मी लगेच ठरवलं की माझे सगळे शो थिएटरमधून बंद करायचे, आणि मी ते बंद केले. तर मी स्वतःहून बंद केले कारण मला हे मी माझ्यातला स्वाभिमान जागा झाला की हे जे गोष्ट होत आहे आणि हा जो अन्याय होत आहे, तर अशा पद्धतीने होत असेल तर मी माझा सिनेमा थांबवतो, आणि म्हणून मी तो थांबवला. बऱ्याच लोकांनी म्हणजे काही लोकांनी खरं तर त्या प्रतिक्रियेनंतर मी जेव्हा थिएटरमध्ये गेलो मी काही ठरवून गेलो नव्हतो, मी आधी थिएटरच्या मॅनेजरशी बोललो, म्हणलं किती बुक आहे, तो म्हणला जवळपास 90% भरलेला आहे. मला आनंद झाला कारण बाकी ठिकाणी काही ठिकाणी 40%, 50% असं होतं, 90% थिएटर भरलं होतं. काही महत्वाच्या थिएटर मध्ये 8-8 शो हाऊसफुल गेले होते. आता ते सगळ्या लोकांचे व्हिडिओ, सगळ्यांचे बाईट, त्या थिएटरची गर्दी, ही सगळं आपल्याकडे आहे. आणि मी त्या थिएटरच्या मॅनेजरला विचारल्यावर 90% हे आहे, तर त्यानंतर मला फार बरं वाटलं होतं, आनंद झाला. आणि मी विचारलं की पुढचा शो कधी आहे, तर त्याने सांगितलं की पुढचा शो नाही. मग मला जाऊन थोडा धक्का बसला, म्हणलं मग उद्याचा शो, तर म्हणलं उद्याचा शो कॅन्सल आहे. तर हे झाल्यानंतर मग मला म्हणजे फारच वाईट वाटलं की 90% शो भरलाय आणि पुढचा शो नाही असं मॅनेजर सांगतोय, उद्याचा शो नाही मॅनेजर सांगतोय. मग आम्ही सगळे कलाकार होतो आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही थिएटर मध्ये जाणारच होतो. जसा सिनेमा संपला आम्ही गेलो आणि ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा प्रतिसाद होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट सगळी त्यांना भावली होती, तर ते बघून खरंच मला भावना अनावर झाल्या. आणि मी त्या क्षणी मला रडू कोसळलं आणि जो अन्याय होता की मी सिनेमा केलाय आणि लोकांना आवडतोय, लोक उचलून धरतायत आणि थिएटरचे मॅनेजर सांगतात की उद्या शो नाहीये, त्याच्यानंतर ती जी गोष्ट घडली ती सगळी झाली. आणि त्याच्यातून जो सगळ्या महाराष्ट्रातून लोकांचा प्रतिसाद पुढे आला आणि त्यांनी जी गोष्ट हातात घेतली, तर ही गोष्ट त्या सगळ्याबद्दल मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. आणि ही गोष्ट घडल्यानंतर जेव्हा मला वाटलं की प्रेक्षक जातोय थिएटरमध्ये हाऊस बऱ्यापैकी 90% काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी तर शो लागले नाही तरी लोक जात आहेत, वारंवार विचारतायत आणि थिएटरचे मॅनेजर सांगतायत की माहित नाही आम्हाला कुठून प्रेशर आहे काय आहे, पण मला आम्हाला शो लावता येत नाही. मी फार उद्विग्न झालो आणि मी त्या क्षणी ती गोष्ट मत व्यक्त करून मी थांबलो आणि ठरवलं की आपण सिनेमा थांबूयात. आणि मी सगळ्या महाराष्ट्रातले सगळे शो थांबवले. तर ही जी गोष्ट झाली, तर त्याबद्दल प्रेक्षकांची थोडीशी अडचण झाली, त्याबद्दल थोडा मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा नव्याने आपण हा सिनेमा योग्य तारखेला रिलीज करूच, लवकरच मी ते तुम्हाला कळवेल, सगळे अपडेट्स तुम्हाला मी देईलच. पण मला थोडस बोलायचंय ह्या गोष्टीसाठी की ज्या गोष्टी काल परवा घडल्या आणि ज्यातून ज्या गोष्टी समोर आल्या,
मी एक कलाकार आहे आणि कलाकाराच अशा पद्धतीने अपमान आणि ज्या पद्धतीने गोष्टी झाल्या तर ह्या खूप मराठी सिनेमासाठी खूप मारक गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्या कलाकारांसाठी मारक आहे. हे माझे एकट्याचं दुखणं नाही, हे सगळ्या कलाकारांचं दुखणं आहे. बर, मी जरी मी दुसरा तिसरा सिनेमा केला असला तरी एक सिनेमा निर्माता, एक दिग्दर्शक म्हणून मलाही काहीतरी संवेदना आहेत, माझ्याही काहीतरी वेदना आहेत. आणि ह्या सगळ्या सकट मी जेव्हा एक कलाकृती घेऊन पुढे येतो आणि त्याच्यावर जर असा अन्याय होत असेल तर ही गोष्ट निश्चित लाजीरवाणी आहे, निश्चितपणे लाजीरवाणी आहे. आता हे का झालं, कसं झालं याचा विचार सगळ्या तमाम प्रेक्षकांनाही पडलाय आणि काय ते माहिती पण आहे बऱ्याच लोकांना की हे असं का होतंय. कारण याच्या आधी मराठी सिनेमावर अन्याय होतो, हिंदी सिनेमाकडून होतो, मग कुठल्या सिनेमाकडून होतो, हे सगळं आता तुमच्या समोर आहेच. याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण मला आवर्जून याबद्दल बोलायचं आहे की मी जेव्हा ही गोष्ट घडली त्याच्यानंतर काही दोन तीन लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यात असं त्यांचं म्हणणं आहे की उगाच स्टंटबाजी केली, सिनेमा चालत नव्हता, प्रेक्षक थिएटरला नव्हते आणि प्रसिद्धीसाठी ही गोष्ट केली. तर माझं त्यांना हे विनंतीपूर्वक सांगणं आहे, थिएटरला प्रेक्षक नव्हते, कुठल्याच सिनेमासाठी प्रेक्षक होते, माझ्या सिनेमाला टीडीएमला प्रेक्षक होते की नाही हा या डीसीआर तुमच्या समोर येईलच. तर माझं सांगणं आहे की मी कुठल्याही स्टंट करण्यासाठी किंवा ब्रेकिंग करण्यासाठी ही गोष्ट केली नाही आणि ते मला कधी आवडतही नाही. मी उगाच मला प्रसिद्धी पाहिजे म्हणून कधी प्रसिद्धीच्या मागे कधी लागलो नाही. कारण ही जी गोष्ट घडली, हा जो अन्याय माझ्यावर झाला, मी तो आणि तितका इन्स्टंट ती गोष्टी भावना बाहेर पडली. आणि जर मला ही स्टंट करायचं असतं तर साधं लॉजिक याच्या मागं ज्या मित्रांनी हे बोलले आणि जे मांडले, जर मला स्टंट करायचं असता तर मित्रांनो मी माझा सिनेमा काल थांबवला नसता. स्टंट करून मला प्रसिद्धी मिळवून माझ्या सिनेमासाठी जर गर्दी खेचायची असती तर मी सिनेमा थिएटरमधून स्वतःहून थांबवला नसता. हे तुम्ही कृपया ध्यानात घ्या आणि माझा कधीच तो उद्देश नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, काल काही एक दोन राजकीय संघटनेचे काही पदाधिकारी आहेत सिनेमा चित्रपट संघटनेचे, त्यांच्याही बोलण्यात हे आलं की आम्ही थिएटरच्या ओनरला जाऊन भेटलो, मग तिथल्या मॅनेजरला भेटलो, त्यांनी सांगितलं की पुढे 15 लोक होती, कुठे 20 लोक होती, कुठे 25 लोक होती. तर माझं आणि त्याच्यानंतर तर त्या एवढे लोक असतील तर त्या थिएटरच्या एसीचाही खर्च निघत नाही आणि तिथल्या कामगारांचाही खर्च निघत नाही. तर माझं म्हणणं आहे, सांगणं आहे त्यांना की जर असं असेल तर माझ्या सिनेमाला किमान 25 लोक तरी होते, मग बाकीच्या सिनेमांच्याही तुम्ही जरा प्रेक्षक वर्ग चेक करा. मग माझ्या सिनेमाला 25 लोक असतानी एकच शो आहे आणि दुसरा शो नाही, आणि बाकीच्या सिनेमांना किती लोक आहेत काय आहे हे बघून तुम्ही सांगा की त्यांना किती शो आहेत याचा पण विचार करा. कारण आपण एका जबाबदार पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी आहात, म्हणजे राष्ट्रवादी संघटनेसारख्या राष्ट्रवादी पक्षासारख्या संघटनेचे पदाधिकारी असताना तुम्ही जर असं बोलत असाल तर मला वाटतं की हे नक्कीच तुमचं मत चुकीचं आहे. कारण अजितदादांनी जेव्हा ट्विट करून स्वतः ही गोष्ट मांडली आणि त्यांचा पाठिंबा मिळाला म्हणून खूप आभारी मी सगळ्या राजकीय लोकांचा. पण एक कुठेतरी पदाधिकारी असं बोलतोय तर हे मला वाटतं की हा विरोधाभास आहे थोडासा. दुसरी गोष्ट, माझा एक मित्रच आहे रमेश परदेशी, त्यांचं मी काल लाईव्ह पाहिलं आणि त्यांनी म्हणले की आमच्याकडे यायला पाहिजे होतं आणि निश्चितपणे मी संपर्क केलाही असता, काल आपलं बोलणंही झालं, पण मी सकाळी ते लाईव्ह पाहिलं. तर त्या याच्यात जे तुम्ही बोललाय की सिनेमा आम्ही सिनेमाला मराठी सिनेमासाठी लढतो, आम्ही मराठी सिनेमासाठी ह्या गोष्टी करतो, हे निश्चित भूषणाची गोष्ट आहे. म्हणजे राजसाहेब नेहमीच किंवा खोपकर साहेब नेहमीच मराठी सिनेमाच्या मागे उभे राहिलेले आहेत, आपल्याला दिसतात वेळोवेळी. पण पुण्यातले जे पदाधिकारी आहेत ते खरंच त्या पद्धतीने उभे राहतात का याचाही त्यांनी विचार करायला पाहिजे. कारण तुमच्याच रमेश परदेशी माझे खूप चांगले मित्र आहेत. तर मला हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही सांगता की थिएटर मिळत नाही तर आम्हाला सांगितलं पाहिजे, तर थिएटरचे किती शो आहेत, कुठल्या थिएटरला किती शो आहेत हे सगळं तुम्हाला दिसत होतं ऑनलाईन, तेव्हा तुम्ही ती भूमिका घेऊ शकत होता. तिथं मला तुमच्याकडे यावंच लागतंय. तर ही गोष्ट मला वाटतं की
माझ्यात युग नाही, जे तुम्ही बोललात की काहीतरी युग आडवे येतात, विचार आडवे येतात, आणि ह्या हा माझ्यात कुठलाही विचार नाही, कुठला अविचार नाही आणि युग नाही. मी जर युगोइस्टिक असतो तर कदाचित तुम्हाला फोन केला नसता काल. आणि जे तुम्ही म्हणालात की काय प्रस्थापित विस्थापित हे कोणीतरी उगच हे करते, मी हे प्रस्थापित आणि विस्थापित हे माझ्या तोंडचे शब्द नाही. मी काही विस्थापित नाही, मी तिसरा सिनेमा आहे, म्हणजे मी प्रस्थापितच आहे इंडस्ट्रीत. आता मी पहिला सिनेमा केला असता तर मी आलो असतो घेऊन, तर म्हणलो असतो की मी अरे बाहेरून आलोय आणि मग मला ही गोष्ट आहे. तर माझं सांगणं आहे की जे तुम्ही स्वतःहून ती लेबल लावून घेताय की कोणीतरी बोलतोय विस्थापित प्रस्थापित असं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची की तुमच्यासाठी की जे तुम्ही बोललात की आम्ही सगळ्या सिनेमांचं प्रमोशन करतो, आम्ही सगळ्यांना मदत करतो आणि बाकीच्यांनी पण केली पाहिजे, तर परदेशी साहेब हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मी स्वतः ज्या ज्या गोष्टी शक्य होतात, ज्या ज्या सिनेमांचं प्रमोशन करणं, जिथं पोस्ट करणं शक्य ते मी स्वतः करतो. आता तुम्ही जर सांगता की आमच्याकडून आमच्या चित्रपट सेनेतर्फे आम्ही सगळ्यांचंच एक प्रमोशन करतो, तर तुम्ही स्वतः बघा तुमच्या वॉलवर जाऊन तुम्ही माझ्या सिनेमाचं प्रमोशन केलं का किंवा बाकी सिनेमांचं प्रमोशन केलं का. बरं, दुसरी गोष्ट आहे की मी स्वतः तरडेंच्या सगळ्या फिल्मच्या पोस्ट करतो, तरडेंनी माझ्या फिल्मची पोस्ट केली का याचाही विचार करा. बरं, त्याच्याही पुढची गोष्ट अशी आहे, देवेंद्र गायकवाड हे तुमच्या आपल्याच सगळ्या मित्रमंडळीतले आहेत आणि देवेंद्र गायकवाडांनी माझ्या सिनेमात रोलही केलेला आहे महत्वाचा की बबन मध्ये, की मला वाटतं की त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रोल तो असावा, कारण त्यांनीच मला स्वतःहून सांगितलं होतं की पहिल्यांदा इतका भारी रोल मला मिळाला. तर एका सिनेमासोबत आपण काम पण केलंय आणि पुढच्या माझ्या दुसऱ्या सिनेमात पण त्यांची महत्वाची भूमिका आहे, तर त्यांनी तरी पोस्ट केली का माझ्या सिनेमाची याचा जरा विचार करा. की जे तुम्ही बोलताय, ज्या पद्धतीने सांगताय आणि समाजासमोर जे मांडताय लोकांसमोर, ही तुमची बाजू मांडताय, जरा आमची बाजू समजून घ्या ना. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये काल बोललाय की आम्ही आमच्या सेनेतर्फे आम्ही सगळ्या सिनेमांचं मदत करतो, प्रमोशन करतो साहेब. तुम्ही कालच तुमच्या व्हिडिओमध्ये बोललाय की तुम्ही ज्या सिनेमात काम करताय त्याचं तुम्ही नामोल्लेख केलाय, 5 तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे, 12 तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे, 19 तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे, त्यामध्ये तुम्ही काम केलेल्या सिनेमाचं तुम्ही सांगताय, पण 5 तारखेला बाकी 4 सिनेमे रिलीज होणार आहे ना, त्याचं पण कुठेतरी नाव घेतलं असतं तर मला वाटलं असतं की खरंच न्यायाची भूमिका आहे तुमची. किंवा 12 तारखेला 19 तारखेला काही सिनेमे रिलीज होणार, त्याच्याबरोबर 4 सिनेमे रिलीज होतात, त्यांचंही नाव घ्या. तर ते मलाही वाटलं असं तुम्ही तेंडल्याबद्दल बोलत आहात किंवा दुसऱ्या सिनेमाबद्दल बोलत आहात, तर मला बरं वाटलं असतं ना, खरंच तुम्ही न्यायाची भूमिका घेताय. तर माझं म्हणणं नाही, राज साहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे की त्यांनी मराठी सिनेमासाठी भूमिका घेतलेल्या आहेत आणि ते वेळोवेळी घेत आहेत, पण साहेब पुण्याच्या बाबतीत असं का होतंय? आणि त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह जाऊन जे बोलताय की ज्या पद्धतीने म्हणजे आम्हाला युगो आहे किंवा युगोइस्टिक जे बोलणं तुमचं, ते मला थोडंसं खटकलं. आपण काय एका इंडस्ट्रीत आहोत आणि मी काय, माझा काय स्वतःचा कंपू नाहीये, मी सगळ्यांसोबतच काम करायचंय, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय. तर ही गोष्ट आहे की ही इंडस्ट्रीसाठी एकत्र येऊन काम करण्याची गोष्ट आहे. माझी भूमिका पहिल्यापासून तीच आहे, मी नेहमी सांगत असतो की आपण एकत्र येऊन काम करू, काही सगळ्या लोकांना घेऊन काम करू. मी कधी असं वाटलं का मी वेगळी भूमिका घेतली आहे? ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय की असं दिसतंय आम्हाला की आमच्यापर्यंत आलं नाही, अहो साहेब मला तुमच्यापर्यंत यायचंच आहे, म्हणून तर मी काल तुम्हाला फोन केला. मी सगळ्याच पदाधिकाऱ्यांकडे जाणार आहे. हे जे होत आहे ते हे माझ्या एकट्याचं दुखणं नाहीये, हे सगळ्या इंडस्ट्रीचं दुखणं आहे. मग कधी आपण म्हणतो की हिंदी सिनेमाकडून मराठी सिनेमाला शो मिळत नाही, कधी मराठी मोठ्या निर्मात्यांच्या सिनेमाकडून मराठी सिनेमाला शो मिळत नाही, तर हे जर असेल ना तर हे असं हे जे आहे ना हीच गोष्ट चुकीची आहे. मला काय म्हणायचंय, माझ्या सिनेमाला जर प्रेक्षक नसता तर तुम्ही जरूर थांबवा. मी म्हणत नाही माझ्या सिनेमाला प्रेक्षक नाही आणि तरी तुम्ही लावा. आता हे चित्र तुम्हाला दिसतंय इतकं उघड आहे, पुण्यामध्ये माझ्या सिनेमाला 22 शो आहेत दिवसाला, 4 दिवस झाला मी बघतोय, आणि बाकी सगळ्या सिनेमांना 125-150 शो आहेत. मग त्यात मराठी सिनेमा आहे, हिंदी सिनेमा आहे, तमिळ सिनेमा आहे, त्या सगळ्यांना 100-150 शो आहेत. मग हा अन्याय किंवा हे चित्र तुम्हाला दिसलं नाही का? जे बोलणाऱ्या लोकांबद्दल माझं हेच म्हणणं आहे, मला पब्लिसिटी स्टंट करायचं म्हणून मी केलं नाही किंवा मला ब्रेकिंग करायचं म्हणून केलं नाही. जे काल परदेशी तुम्ही बोललात की ब्रेकिंग करताय कोणीतरी मीडिया समोर, मी मीडिया समोर नाही गेलो, मी थिएटरमध्ये गेलो आणि थिएटरमध्ये लोकांनी ते लाईव्ह केलं आणि ते मीडियाने उचललं. मला ही स्टंटबाजी मी नाही केली. माझी विनंती कृपया ही सगळ्यांना आहे की आपल्याला मराठी सिनेमासाठी काम करायचं,
आपण सगळे कलाकार मंडळी आहोत आणि हे सगळ्यांच्याच अडचणी आहेत. मला मला कोणत्याही सिनेमाबद्दल बोलायचं नाही, कोणाही माणसाबद्दल बोलायचं नाही, कारण मी एक छोटा माणूस आहे. मला हे म्हणायचं की हे जे आहे ना, हे चित्र सगळं समोर होतं, चार दिवस सगळ्यांना दिसत होतं, बरं, लोक थिएटरपर्यंत जात होती ना. आता बॉलिवूड खराडीला जाणारा प्रेक्षक आहे, फिनिक्स मॉलला, तिकडे चंदननगरचा प्रेक्षक आहे, तर मला सांगा परदीप साहेब, चंदननगरचा प्रेक्षक सिटी प्राईडला येऊन सिनेमा बघेल का? उद्या तुमच्या सिनेमाच्या बाबतीत असं झालं तर तुम्हाला हे खपल का? ह्याचा तुम्ही विचार का, जे तुम्ही बोलताय आणि ज्या पद्धतीने आपलं मन मांडताय, तर हे तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे, कारण आपण सगळे कलाकार आहोत आणि कलाकारांनीच कलाकारांना साथ दिली पाहिजे. कारण ही इंडस्ट्री आपली आहे, आपल्याला इंडस्ट्री मोठी करायची आहे. आणि जे काय आपल्याला नेहमीच वाटायला येतं की सिनेमे चालत नाही, प्रेक्षक नाहीये सिनेमाला, हे सगळं चित्र आहे. पण मी म्हणतो जिथं प्रेक्षक आहेत तिथं शो चालवा. माझं म्हणणं आहे का प्रेक्षक नाही तुम्ही शो चालवा. बरं, जी गोष्ट समोर आली, मलाही मी स्वतः निर्माता आहे आणि मी भावनिक होऊन निर्णय नाही घेतला. मला स्टंट नव्हता करायचा. स्टंट करायचा असता तर परदेशी साहेब मी सिनेमागृहात ठेवला असता की स्टंट करून आता तरी प्रेक्षक येईल. पण मी स्वाभिमानी आहे, मला वाटलं की आपल्यावर हा निश्चित अन्याय होतोय आणि याला प्रेक्षक न्याय देतील. त्याच्यानंतर मी हा सिनेमा कालच थांबवला. सिनेमागृहात हा सिनेमा नाही आणि योग्य तारीख घेऊन मला जर सगळ्यांनी सहकार्य केलं, मी तुमच्याकडे येणार आहे, मी राजसाहेबांकडे जाणार आहे, मी इतर सेनेच्या सगळ्या चित्रपट संघटनांकडे जाणार आहे आणि सगळ्यांनी मिळून मला मदत करा, हे माझं मागणं आहे. मला शेवटी आपल्या सगळ्यांना काय की आपल्याला एकत्र काम करायचं आणि हीच गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना मराठी सिनेमा मोठा करायचा. आणि सगळ्याच मराठी सिनेमा, सगळा सिनेमा आपला आहे, हिंदी सिनेमा पण आपलाच आहे, तमिळ सिनेमा पण आपलाच आहे, पण आपली जी सध्याची जी अवस्था आहे ते यातून सगळ्यांनी मिळून बाहेर पडलं पाहिजे. आणि आता झाली काय गोष्ट माहिती का सगळ्या म्हणजे यांची, बऱ्या मी खूप लोकांनी खरं तर का रिस्पॉन्स दिला आणि इतकं ते उचललंय सगळी गोष्ट. आता माझ्या जेन्युइनली अन्याय झाला मला दिसलं म्हणून मी ते बोललो. आणि आता अवस्था अशी मराठी सिनेमाची झाली आहे की नवरा मेला तरी चालत पण सवत रणकी झाली पाहिजे. अरे हे चित्र का उभं करताय तुम्ही? तर माझी विनंती आहे सगळ्यांना, मला सगळ्यांनाच भेटायचंय आणि सगळेच जण आपण मला तुम्ही सहकार्य करा तर मला पुढे जाता येईल, आपल्याला काहीतरी करता येईल. आणि मी सगळ्या प्रेक्षकांचा, सगळ्या महाराष्ट्राचा, सगळ्या जनतेचा मी खूप ऋणी आहे, खूप आभारी आहे की त्यांनी निश्चितपणे माझ्या पाठीमागे सगळे लोक उभे राहिले. तर आपणही परदेशींना विनंती आहे, अजून जे दुसरे जे चित्रपट संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण एकत्र येऊन काहीतरी काम करूया आणि चांगला मेसेज आपल्याला द्यायचा आहे. मला कुठलीही स्टंटबाजी करायची नाही, म्हणून मी माझी भावना तुमच्यापर्यंत मांडली. माझं म्हणणं इतकंच आहे की मला जरी ही गोष्ट झाली असली, काल परवा काही अनवधानाने झाली असेल, काही गोष्ट चुकीमुळे झाली असेल, ती गोष्ट सोडून देऊ. मला हा सिनेमा मी योग्य तारीख काढून मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय की योग्य वेळी हा सिनेमा मी तुमच्या समोर नक्कीच घेऊन येणार आहे येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये. तर सगळ्यांनी हा सिनेमा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात मला निश्चितपणे खात्री की आता तरी मला स्क्रीन मिळतील आणि हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी अपेक्षा आशा व्यक्त करतोय. आणि मी नक्कीच सिनेमा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, कारण TDM हा ही तुमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट आहे आणि सिनेमा तुम्हाला आवडतोय ही सगळ्यात चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे. तर मला हा सिनेमा तुमच्यापर्यंत आणायचा आहे आणि आता मी विचार करतोय कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. तर माझी सगळ्याच कलाकारांना, सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी कृपया मला खंबीर साथ द्या, तर मला कुठेतरी उभं राहता येईल. मी सगळी हीच विनंती करतो आणि माझ्या पुढच्या रिलीजचे आणि ह्याचे जे अपडेट आहेत मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर खूप खूप आभारी आहे सगळ्यांचा. कुणाविषयी जर कुणाला माझ्याकडून जर काही ठेच पोहोचली असेल, कोणी दुखावलं गेलं असेल, तर मी परत एकदा सगळ्यांची माफी मागतो. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, पण काल ही जी गोष्ट आली की अशा गोष्टी होत आहेत, तर मला असं वाटत होतं की हे नको व्हायला, एवढीच माझी साधी अपेक्षा आहे. तर परत एकदा मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. काही चुकलं असेल तर सगळ्यांनी मला माफ करावं मोठ्या अंतकरणाने. खूप आभारी आहे सगळ्यांचा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.